श्री दत्त महात्म्य कथामृतसार अध्याय 31 अलर्काचा पराभव मातृवचनानुसार दत्त भेट दत्तात्रयांकडून ज्ञानोपदेश आपल्या भावाच्या सेनेने वेढलेला सर्व बाजूंना निराश झालेल्या अलर्काने राज्य सोडून वनात जाण्याचा निर्णय घेतला. स्वभावाला हे अपेक्षितच होते. त्यामुळे त्यानं सर्व सैन्याला सूचना दिली होती की अलर्क जर नगर सोडून जात असेल कोणीही आडवू नये, उलट त्याच्या जाण्याच्या वाटा खुल्या ठेवाव्यात. रात्रीची वेळ पाहून चिंताग्रस्त अलर्क एका घोड्यावर बसून वरात एका आश्रमाजवळ येऊन थांबला. तिथे त्याचे दुःख अनावर झाले. प्रारब्धाची गती बुद्धीला अकुंठित करते. याचा प्रत्यय येऊन तो आपण असे काय पाप केले आहे त्यामुळे हा असह्य ताप आपल्या वाटेला आला आहे याचा विचार करू लागला. साहजिकच त्याला आपल्या आईची आठवण आली. ती आज असती तर माझ्यावर प्रसंग कदापि आला नसता असे त्याच्या मनात आले. तेव्हा त्याला आईचे वनात जाताना आपल्याला हे भविष्य सांगितले त्याचे स्मरण झाले. सकाळी उठल्यावर स्नान करून तो मातेचा लेख वाचावा अशी त्याने ठरवले. तो सकाळ होण्याची प्रतीक्षा करू लागला. चित्ताच्या अवस्थेतीमुळे त्याला झोपही येईना. अजून कशी रात्र सरत नाही, सूर्य उगवायला एवढा कसा वेळ लागतो आहे अशा आतुरतेने तळमळत त्याने ती रात्र काढली. सकाळी उठून त्याने आईचे पाय आठवले. स्नानादी उरकून त्या पत्राच्या मंजुषीने पूजन केले. त्यातील पत्र काढून वाचले. ते पत्र वाचताना हृदय भरून आले. अंगावरती रोमांच उभे राहिले. डोळे प्रसन्न त्याने विस्वारले होते. मदालसीच्या लेखात केवळ शब्दच नव्हते, त्याबरोबर एक चेतना शक्ती होती. शब्दाइतकाच किंवा अधिकही महत्त्वाचा परिणाम त्या पत्राच्या शब्दांइतकाच किंवा अधिकही महत्त्वाचा परिणाम त्या पत्राच्या वाचनाने राजाच्या मनावर झाला याची ही सूचना आहे. हा एक प्रकारचा शक्तिपातच आहे. संघ सर्वांचा सोडावा तसा सोडता आला नाही तर संतांचा करावा, कारण संत हे संघ दोषाचे पर्याय नाही, संसार दुःखांची औषध आहे. तसे इच्छा कशाचीच करू नये. करायचीच असेल तर मोक्षाची इच्छा करावी, कारण मोक्षाच्या इच्छेमुळे होणाऱ्या पिढीवर औषध आहे. संघ हे आसक्तीचे रूप आहे. संघात संजाय ते कामा असे भगवत वचन आहे. संसार नावाच्या वैदीचे मूळ या संघात आणि कामात आहे. त्यांच्यावर सत्संग आणि मोक्ष हे दोन आवश्यक होते. मदालसीने सांगितले. अलर्काने ते पत्र वारंवार वाचले. त्याचे मनन केले. त्या वाचने त्याच्या मनात निश्चय झाला की शाश्वत सुखासाठी मुमोक्ष निर्माण झाली पाहिजे आणि ती जागण्यासाठी सत्संग झाला पाहिजे. आपल्या संत कसा भेटेल ह्याचीच उत्सुकता त्याच्या मनात दटून आली. शेवटी त्याने जवळच्या आश्रमातील ऋषींकडे जाऊन त्यांना नमस्कार केला. आपले संत दर्शनाची इच्छा प्रकट करून असा संत कुठे भेटेल असे विचारले. आपण त्या संतांची सेवा करून आपले ह्या असह्य दुःखांचे प्रशमन करू इच्छितो असे आपले मनोगत त्याने त्या ऋषींपुढे व्यक्त केले. त्या ऋषीने त्याला दक्षिण दिशेत जायला सांगितले. ते सह्य पर्वतावर युगेंचे राजे दत्तात्रेय प्रभू राहतात. मातापूर हे माहूर या नावाने प्रख्यात असलेल्या गावात श्री रेणुका मातेचा पवित्र आश्रम आहे. त्याच्यासमोर दत्तात्रेयांचे निवासस्थान असलेले गिरीशिखर आहे. अनुसयानंदन श्रीदत्त युगांचे परमदैवत आहेत. सर्व संत त्यांना पुजतात. त्यांचे दर्शन मात्रे करून संसार चक्राचा भेद होतो असे त्या मुनींचे वचन ऐकून अलर्काचे मन भक्तिभावाने भरून आले. तिथे श्रीदत्त प्रभूंचा आश्रम पाहून ते घोड्यावरून उतरून एकटेच पायी निघाले. आश्रमात प्रवेश करून त्यांनी त्या निसंग निर्मळ आणि आनंदस्वरूप दत्तात्रयांना त्या अत्यंत आर्तभावाने साष्टांग नमस्कार केला. आसवांनी भरलेल्या डोळ्यांनी सद्गतीत कंटाने त्यांची प्रार्थना केली. हे भक्त वत्सला दयाघना, मला अपार दुःख झाले. मी निराशेने ग्रस्त झालो. केवळ आपल्या कृपेनेच माझे दुःख दूर होऊन मी क्षेमसाधन पावे. आपल्या चरणांचाच काय तो आश्रय आता मला दिसता. दत्तप्रभूंनी त्याला पाहताच ओळखले. मदालशीच्या गर्भातून प्रकटलेले रत्न आहे. अध्यात्मनानाचा उत्तम अधिकारी आहे. स्वभावासारख्या आत्मन्याने भावाने याला अत्यंत करुणापूर्वक राज्य भ्रष्ट करून याच्या मनात वैराग्य वाढवले आहे. याचे मन अतिपक्व झाले असल्याने याला आत्मानुभवाची प्राप्ती करून देण्यासाठी फारसा प्रयत्न करावा लागणार नाही. हे त्यांच्या तात्काळ ध्यानात आले. ते म्हणाले, तुला फार असंही दुःख झाले आहे म्हणतोस. कुठे दुःख झाले दाखव पाहू आणि आपण लागले त्याचा उपाय करू. आधी तू कोण आहेस ते सांग आणि दुःखाची नेमकी जागा दाखव, म्हणजे त्यावर आपल्याला डाग देता येईल. अरे तू कोण आहेस या दत्तप्रभूच्या प्रश्नाने त्याचा विवेक जागा झाला. आपल्या अंतरात त्या तूचा शोध घेऊ लागला.
आणि यालाच वेदांताच्या परिभाषेत तो पण दशुद्धी असे म्हणतात. प्रथम त्याने स्थूल देहाचा म्हणजेच अन्नमय कोशाचा विचार केला. हा आकाशादी पंचकृत भूताने आणि जड आहे. याला जर्म वर्णादी नाना विकार होत असतात. मी चेतन आणि निर्विकार आत्मा आहे. हा देव परिचिन्न आहे तर आत्मस्वरूपे पूर्ण आणि सर्वंगत सर्वव्यापी आहे. कर्मेंद्रियांना चालवणारा झोपेत जाळले आणणारा श्वसन पचन अभिसरणादी क्रियांचा चालक प्राण हे माझे स्वरूप आहे काय. या सर्व क्रियांचा मी केवळ साक्षी असल्याने त्यांच्यापासून मी भिन्न आहे. क्षणाक्षणाला इथं सत्ता धावणारे मन मी कसा असेन. मी तर सदा सर्वदा व्यापकच आहे, स्थिर आहे, अचल आहे. मन माझे स्वरूप असू शकत नाही. जागेपणी देहाला व्यापून राहण्याच्या झोपेत मात्र लोप पावण्याच्या विज्ञानमय कोश म्हणून ओळखल्या जाण्याच्या बुद्धीपासून मी वेगळाच आहे. आणि या सर्व कोशांशी मला जखडणाऱ्या त्रिगुणात्मक अहंकारापेक्षा मी श्रेष्ठ आहे. मी शुद्ध बुद्ध अमर आहे. मी पंचकोशात्मक मानवी शरीर माझे स्वरूप नाही. वरील पद्धतीने मी कोण याचा आंतरिक शोध घेण्याला अन्वेषिकी असे म्हणतात. आपल्या दारदारविवेकाने पाचही कोशांचा निराश करून आलरकरने आपले सचित आनंद स्वरूप निश्चित केले. तर आपल्याला बेडसवण्याच्या दुःखाचा विचार करू लागला. शेंडीच्या केसापासून पायाच्या नाकापर्यंत शरीर धुंडाळून त्यात त्याला दुःख सापडले नाही. प्राणाला तहान आणि भूक यांचे दुःख होते. माझे सांप्रतचे दुःख प्राणाचे नाही. इंद्रिय माझ्या इच्छेने चालतात, तिथेही दुःख नाही. मग तो मनात शोध लागला तेव्हा त्याच्या ध्यानात आले की मनच सर्व आवडीनिवडीचे मूळ आहे. आवडती गोष्ट मिळाली की सुखी होते, ना आवडती गोष्ट समोर आली की दुःखी होते. हे सुख दुःखांचे मांडर आहे. पण हे मन तर अन्नापासूनच बनते आणि विविध विकाराने भ्रमत असते. अशा परक्या मनाचा माझा काय संबंध. अशा रीतीने दुःखाची जागा सापडतात अलर्क आनंदाने असला. तुम्हाला मी दुःखाचे स्थान शोधून काढले. पुढे तो आपल्या शोधनाने निष्कर्ष दत्तप्रभूंना सांगत आहे. आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी पाच महाभूते जड आहेत. मी तर शुद्ध सच्चिदानंद स्वरूप निचल चैतन्य. ज्ञानेंद्रे कर्मेंद्रे पांच प्राण मन बुद्धी आणि चित्त हे सर्व या जडभूतांचे विकार आहेत. या सर्वांवरील लक्षण गुणातीत असे माझे स्वरूप आहे. या सर्वांच्या संघातांना देह बनला आहे. भ्रांतीने हा देहरूपी पाच भूतांच्या मुळीचा अभिमान वाहणारा दुःखी होतो. हे सद्गुरु, आपल्या कृपेने मी माझ्या रूपाचा शोध घेऊन स्वतःला ओळखले आहे. मोठमोठे ऋषीमुनीसुद्धा ज्याच्या अजून शोधत आहेत ते आत्मस्वरूप मला आपण हातावरच्या आवळ्याप्रमाणे स्पष्ट करून दाखविले आहे. मी नित्य आणि निर्विकार आहे. माझी ना वाढ होते ना घट, सदैव परिपूर्ण अशा माझ्या ह्या सतत लहान मोठ्या होणाऱ्या देहाधिकांशी काय संबंध. दूरज ज्योतीसारखा मी शुद्ध प्रकाशरूप आहे. निसंग निर्मल असीम परिणामामध्ये विकाररहित अशा मला सुखदुःखांची वाढताही नाही. पंचभौतिक स्थूल आणि सूक्ष्म शरीर मातीच्या घड्यासारखी जड आहे. स्वतःला जाणून नाही तर दुसऱ्यांना कसे जाणतील. आणि या स्थूल देहाला कप, वात, पित्त या त्रिदोषांच्या वैषम्याने जोर येतो. पण आपल्याला ताप आला आहे याची जाणीव त्या देहाला नसते, तर त्याला पाहणाऱ्या चैतन्याला असते. त्याचप्रमाणे सूक्ष्म देहाला कामादी विकारांच्या शोभाने ताप येतो. ते जाणण्याच्या आत्म्याला मात्र मुळीचा ताप नसतो. हे आता माझ्या चांगले ध्यानात आले. या सगळ्या दुःखांचे कारण अज्ञान आहे. तोच कारण देह किंवा आनंदमय कोश. पण ज्ञानी माणसालाही अज्ञान स्पर्श करू शकत नाही. आपल्या प्रश्नाच्या अनुराधाने मी जेव्हा विचार केला तेव्हा मला दुःखाची जागा मनात असल्याने कळले. मी तर जसाच्या तसा आनंद रूपच आहे. त्या मनाशी झालेल्या आध्यात्मिक तादात्म्याने मी पूर्वी मला माझे दुःख वाटले होते. म्हणून आपल्याला विचारले आता माझ्या लक्षात आले आहे की दुःख मला झालेच नाही. दुसऱ्या कोणाच्या दुःखाने मी कसा दुःखी होईन. तेव्हा आता हे प्रभो, मी केलेल्या प्रश्नाचे उत्तर मी देतो. सुख काय, दुःख काय, दोन्ही स्वप्न होत आहे. मन हा त्यांचा ठाव आहे. मी तर आपल्यातच रमलेला निरीच्छ आणि सर्वांत आत्मा आहे. राजाचे निश्चयात्मक बोलले ऐकून दत्तप्रभू प्रसन्न झाले. म्हणजे तुझा जर असा निर्धार असेल तर फारच छान. आता मला सांग की तुला आता काय हवे आहे. विजय पाहिजे की राज्याचा पाहिजे की दुःखाचा. ना मनात काही न ठेवता तर स्पष्टपणे मला सांग. आलार मला देवा मला आता या कशाची चिंता नाही. माझ्या मनात राजाविषयी किंवा वैभवासाठी किंचितही आसक्ती नाही. मी राज्य केले काय, माझ्या भावाने केले काय, दत्तगुरु अगदी आन वाहून सांगतो की माझे मन तिकडे ओढगे. स्वभावाचा देह माझ्या देहापेक्षा वेगळा असला तरी एकच आत्मा दोन्ही तर नांदत आहे. हे मी प्रत्यक्ष अनुभवित आहे. मग त्याच्या राजाने मीही राजाच होतो ना. विजलेल्या अग्नीत एखादा निखारा
तर राखी खाली राहिला नाही अशी पहावी तशी आता दत्तप्रभू अलारकाचे मन चाचपून पाहत आहे. ते म्हणाले, अशी तू म्हणतोस खरा, पहा भाऊ, सिंहासनावर तू असला तर लोकांपुढे तू रंगच दिसणार. मागे पुढे चालणारे हत्ती घोडे ललकारा देणारे भालचार चोपदार काही नसेल, तुझे मनोरथ तर धुळीला मिळतीलच, पण बसायला साधा रथही मिळणार नाही. आलर्क खरोखर निसंग झालाय. तो उतरला, गुरुमहाराज, मी पुन्हा शक्तीवर सांगतो, आपल्या कृपेने माझे सर्व मनोरथ पूर्ण झाले आहेत. माझा हात पाय आणि इतर अवयवांचा सुद्धा संबंध माझ्या मनातून गेला आहे. रथ घोडे तर फार दूरचे आहेत, तिने देहांचा संबंध तिथे निशेष गेला आहे, तिथे हत्ती घोड्यांचे काय महत्त्व. मी स्वतः सिद्ध आहे, माझ्या व्यापक स्वरूपाचे ज्ञान झालेले, हे सर्व माझीच अंगे आहेत, याची मला नित्य जाणीव आहे. दाताने जीव चावली म्हणून कोणी दात पाडते का? हाताने हातावर हाका झाला तर हात तोडायला असतो का? आदरी भूमिकेत स्थिर झाला, मला कोणी शत्रू नाही, मला राजाची इच्छा नाही की कशाची खंत नाही, त्या भ्रांतीने मोहूत तो आदेशच नष्ट झाला आहे. आत्मा आत्मसुखात रममान झालेला आहे, मला कशाचीच इच्छा नाही, सर्व इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद मी उपभोगतो आहे. एकच आकाश जसे घर घडा घागर अशा उपाधीने सीमित होऊन अनेक झाल्यासारखे वाटते, तसा एकच आत्मा नाना देशांच्या उपाधीने अनेकवत भासतो. उपाधी आहेत तोवर भेद आहेत, उपाधी नष्ट पावली की भेद गेला, घट फुटला की घटाकाश गेले, आकाश मात्र जशीच्या तशीच आहे. त्यांच्यात घट मठादी परिच्छेद कधीच नव्हते, हे पूर्वी मला ठाऊक नव्हते म्हणून दुःख वाटत होते. आता मला ज्ञान झाल्याने दुःखाचे काय कारण? देहादी उपाधींचा अभिमान म्हणजे अहंकाराला अडका भ्रम आहे. अहंकामुळे अहंकारामुळे देहाचे संबंधी आपले वाटतात. हीच ममता, कुणी आपल्याला अपमानकारक बोलले की वागले तर अहंकार दुखावतो, चित्ताला वेदना होतात, क्रोध उफाळतो. तसेच आपल्या मुलाला जर काही इजा झाली, ताप आला तर आपण चिंताग्रस्त होतो. मात्र शत्रूची मुले मेली तरी आपण दुःखी होत नाहीच, पण कदाचित सुखीसुद्धा होतो. मांजरानं चिमणी किंवा उंदीर खाल्ला तर त्याची आपल्याला काही वाटत नाही, पण आपण ममतेने पाळलेल्या पोटावर त्याने घाला घातला तर मात्र माझा शुद्ध होतो. आज आपण कृपेने अहंकारच मुळापासून उपटून टाकला आहे. आलरकाचे निश्चयात्मक भाषण ऐकून दत्तप्रभूंना संतोष झाला. ते म्हणाले, माझ्या कृपा प्रसन्नाने तू पुण्य पापांना ओलांडून आपले आत्मस्वरूप जाणले आहेस. मी पणाची भावना सर्व संबंधाचा उगम आहे आणि हे संबंध हृदय श्रेष्ठी शोकांचे कारण आहे. जोपर्यंत जीव मनाच्या आवडीने संबंध जोडत असतो तोपर्यंत त्याच्या हृदयात शोकरूपी खिळे ठोकले जातात. माझेपणाने म्हणजे ममतेने संबंध जुळतो, ममता तुटली मग कसला संबंध? हे करणारा विवेकी पुरुष सर्व बंधनातून मोकळा होतो. माझे म्हणणारा बंधनात पुरतो, माझे नाही मदालशी सारखी महान ब्रह्मनिष्ठ योगनिष्ठ तपनिष्ठ वंदने माता तुला मिळाली आणि तुझे दुग्धपान करण्याचे भाग्य लाभले म्हणून तुझे अंतकरण अतिशुद्ध झाले. त्याने तुला क्षणार्धातच ज्ञान झाले. हा संत संगतीचा महिमा आहे. एका क्षणाच्या संत संगतीसुद्धा स्वर सुखाहून श्रेष्ठ आहे. त्या सत्संगाच्या प्रभावांच्या चित्तात वैराग्य पूर्णपणे बांधले. माझ्या एका प्रश्नानेच तो अहंकार ममता वाटळी आणि शौरीच्या कापरासारखी ओढून दिलीस. तुला आत्मज्ञान झाले. या संसार वृक्षाचे बीज अज्ञान आहे आणि अहंकार हा अंकुर आहे. माझ्या पणाच्या मोठ्या वंद्यापासून घर शेती संपत्ती अशा मुख्य फांद्या पसरल्या आहेत, भरलेल्या आहेत आणि ह्यापासूनच अनुक्रमे दुःख आणि सुख विपुल फळे निर्माण होतात. असा संसार वृक्षमोक्ष मार्गाला अडवून पसरला आहे. दुसंगतीच्या सिंचनाने हा वाढतो विविध सकाम कर्माच्या इच्छारूपी मुंगे यांच्यावर घोंगा होत असतात. संसाराच्या बिकट ओटळे चालवून भागलेले जीव या वृक्षाच्या आश्रयाला येतात, पण माईक ज्ञान आणि आभाषिक सुख यांच्यात गुरफुटून जातात. त्यांना खऱ्या आत्मसुखाची प्राप्ती कशी होणार? आणि सत्संगांच्या दगडावर असंगाची धार लावलेल्या विद्यारूपी शस्त्राने हा ममता रूपू तर तोडता येतो. या वृक्षाला असे छेदल्यावरच पुढे निष्कंटक स्वच्छ आणि शीतल ब्रह्मरूपी वनात जाता येते. तिथे ते शाश्वत परंपरात एकरूप होऊन सुखाने राहतात. दत्तप्रभू आलरकाला पुढे सांगतात, आलरका, हा हे ध्येय इंद्रिय मन बुद्धी अहंकार यांचे मिळून झालेले शेत आहे. ते सर्व माईक आहे. यांच्यापासून वेगळा असणाऱ्या शेतकऱ्याला जाणणारा धन्य होय. उंबराच्या फळातील किडे किंवा पाण्यातील मासे जसे वेचावेत तसा हा चेतन क्षेत्रज्ञ ह्या माईक क्षेत्रातून वेगळा केला आहे. असा तुझ्यासारखाच एका दृष्टीशापानेच कृतार्थ होणारा शिष्य मिळवा, नाहीतर सामान्य शेवकरी शिष्य काही कमी नाही. अशा रीतीने श्रीकृष्ण रीती रामरत होते. आलरकाचा पराभव मातृवचनानुसार दत्तभेट आणि दत्तात्रय महाराजांकडून ज्ञानोपदेश नावाचा अध्याय 31वा मात्र
इथे समाप्त। जय श्री गुरुदेव दत्त महाराज।